चा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. गुड इव्हनिंग सर्वांना. यस वेलकम. गुड इव्हनिंग ऑल. तर आजच्या या भागामध्ये आपण कंबाईंड पूर्वपरीक्षा त्याचबरोबर राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी विचारण्यात आलेले जे प्रश्न आहेत त्याचं विश्लेषण या ठिकाणी आपण पाहणार आहे. याचा फायदा आपल्याला येणाऱ्या राज्य सेवा त्याचबरोबर कंबाईंड पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा होईल. यस सर्वांना आवाज क्लिअर आहे. आणि आत्ता जो काही वेळ मिळालेला आहे प्रत्येकाला परीक्षेसाठी, तर मुख्य परीक्षेचा प्रत्येकाने केलंच पाहिजे. कॉमन जी एस असेल त्याचबरोबर इतर सर्व मुख्य परीक्षेचे घटक हे जे की आपण करणं आवश्यक आहे. पेपर वन आणि बदललेल्या मार्कांच्या पद्धतीनुसार जे की 400 गुणांसाठीचा जो की असणारा जो पेपर आहे, त्यामुळं मुख्य परीक्षेमध्ये मेरिट डिसाइडिंग राहणार आहे. बरं, तर याच्यावरती आपण नक्कीच फोकस केलं पाहिजे, भर दिला पाहिजे. ठीक आहे. यस गुड इव्हनिंग. चला प्रश्नांना आपल्या सुरुवात करूया. येतील बाकीचे. चला प्रश्न पहा. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 1960-61 मध्ये किती होती? लोकसंख्येची घनता आपल्याला सांगायची आहे. चला काय 229, 339, 310 आणि वरील पैकी कोणतेही नाही. 60-61 मध्ये असणाऱ्या घनता काय काय होतं सांगा. येस, आज जे की काही डॉक्युमेंट सबमिशनमुळं आजचे लेक्चर आपले झाले नव्हते. 11 वाजता 4 वाजता चला फायनली आज झाले ते. ठीक आहे, चला लोकसंख्येची घनता 60-61 मध्ये पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. वरील पैकी कोणतंही नाही. लोकसंख्येची घनता तर वरील पैकी कोणती नाही आहे त्याच्यामध्ये. कोण किती होती ते सर्व आपण पाहूया. येस, आपल्याला काय विचारलं होतं 1960-61 मध्ये. आत्ता किती सांगा बरं. 2011च्या जनगणनेनुसार बरं 2011च्या जनगणनेनुसार किती महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे. 11ची. यस 365 बरोबर 365. तर आपल्याला काय विचारले 60-61 मध्ये किती होती पहा. 60-61 मध्ये आपल्याला याची घनता महाराष्ट्राची. ठीक आहे, इथं लोकसंख्या दिलेले ग्रामीण नागरी एकूण प्रमाण, त्यानंतर एकूण नागरी लोकसंख्येचं एकूण लोकसंख्येची असणारी टक्केवारी आणि प्रति चौरस किलोमीटरला असणारी घनता. ठीक आहे, ग्रामीण प्रमाण आणि नागरी प्रमाण आपल्याला याच्यामध्ये 11 समाहित आपल्याला 365 बरं. 2001 315, 91, 257, 81, 204, 71 164 आणि 1961 जे की 129 आहे.
129 हे जे की ऑप्शन मध्ये नव्हता त्यामुळे वरीलपैकी एकही नाही हे जे की या प्रश्नाचं उत्तर होतं यस 382 2011 नुसार बरोबर भारताचे जे की किती 382 आणि महाराष्ट्राचे 365 बरोबर आणि हे बाकीचं प्रमाण सुद्धा लक्षात ठेवा एकूण लोकसंख्येशी असणारे नागरी लोकसंख्येचे एकूण टक्केवारी जे की किती आहे 45.23% बरोबर महाराष्ट्रातील 2011 च्या जनगणनेनुसार 45% लोकसंख्या जी आहे तर ती ग्रामीण भागामध्ये नाही राहता इकडे आपल्या नागरी लोकसंख्येशी असणारे प्रमाणे नागरी भागामध्ये राहणारी टक्केवारी ती 45.23% ओके त्याचबरोबर हे आणखी काय याच्यामध्ये लोकसंख्या बर 11,24,00,000 2011 ला 11,24,00,000 त्यानंतर 1960-61 लोकसंख्या आपली महाराष्ट्राची 3.96 कोटी होती बरं 3.96 कोटी जे की आता 11 कोटी 2021 ला आणखी याच्यामध्ये वाढवणार आहे बरं तर या पद्धतीनं हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर 129 पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नव्हतं त्याच्यामध्ये चला पुढील चला जमाती आणि त्यांचे असणारे जिल्हे याच्या आपल्याला जोडे लावायचे ठीक आहे आदिवासी जमाती आणि त्यांचे कोणत्या भागामध्ये जास्त आढळले कातकरी भिल्ल कोरकू आणि गोंड भंडारा अमरावती नंदुरबार आणि रायगड साध्या उत्तर यस वेलकम जय हिंद सर्वांनी उत्तर दिलं पर्याय क्रमांक 1 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर पर्याय क्रमांक 1 तर आदिवासी जमाती बरोबर आदिवासी जमाती आणि त्यांचा आढळ असणारे जिल्हे तर यामध्ये कातकरी इकडे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात मध्ये रायगड या ठिकाणी कोकणामधील रायगड त्याचबरोबर भिल्ल नंदुरबार मध्ये कोरकू जमात अमरावती गोंड भंडारा आणि मांडिया गोड जे की गडचिरोलीमध्ये तर या पद्धतीनं हे जे की या प्रश्नाचं आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक पहिला त्याचबरोबर इतर सुद्धा आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अनुसूचित जमाती बरं तर जिल्ह्याने त्यांच्या जमाती रायगडमध्ये ठाकर वारली आणि कातकरे ठीक आहे रायगडमध्ये हे बाकीचे सुद्धा आढळतात त्या ठिकाणी आणि बाकीचे सुद्धा याच्यामध्ये रायगड ठाकर वारली कातकरे पालघर आणि ठाण्यामध्ये वारली पारधी महादेव कोळी आणि ठाकर पुण्यामध्ये सुद्धा कातकरी आहे ठाकरे महादेव कोळी आहे नगर कातकरी ठाकर कोळी वारली ठीक आहे त्यानंतर नाशिकला सुद्धा कातकरी ठाकर महादेव कोळी वारली पारधी धुळ्याला गोमीन भिल्ल पारधी आणि कोलम ठीक आहे नंदुरबार गोमीन भिल्ल पारधी पावरा आणि कोलम ठीक आहे ते हे जे की यामध्ये असणाऱ्या जे की काय जिल्हे आणि त्यांच्या असणाऱ्या जमाती बरेचसे सर्व गडचिरोली पा माडिया गोड कोया हळबागोन नेक्स्ट चला पर्वत शिखरांचा काय करायचं आपल्याला समुद्र सपाटीपासून असलेले त्यांची उंची उतरता क्रम लावायचा आहे ठीक आहे पर्वत शिखरांचा समुद्र सपाटीपासून असलेल्या उंचीनुसार उतरता क्रम साल्लेर सप्तशृंगी महाबळेश्वर कळसुबाई काय लिहायचं उत्तर यस चला सर्वात शेवटी म्हणजे सर्वात उंच असणारं शिखर याच्यामध्ये जे की आपलं महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर कळसुबाई
बरं, ड सर्वात पहिल्यांदा ना, ड म्हणजे या ऑप्शन मध्ये काय आणि या ऑप्शन मध्ये ऑप्शन इलिमिनेट करता आले पाहिजे. जरी एखादा प्रश्नाच्या बाबतीत जर आपण कन्फ्यूज असेल तर बेस्ट वे जो की काय असतो आपल्याला ऑप्शन इलिमिनेशनचा, तर हे दोन ऑप्शन आपल्याला इलिमिनेट करता आले असते. बरं, आणि याच्या आधी सुद्धा आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं होतं हा जो की क्रम त्याच्यामध्ये कसा हसतो. बरं, कसा हसतो हा जो की काय पहिले पाच लक्षात राहतो त्याच्यामध्ये, कळसुबाई, साल्लेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी आणि तोरणा. बरं, तर हा जो की याच्यामध्ये असणारा क्रम होता, कळसुबाई 1 नंबर, साल्लेर 2 नंबर, त्यानंतर न महाबळेश्वर 3 आणि इकडे सप्तशृंगी सरस्वती येणार होता. तर पर्याय क्रमांक 2 हे जे की आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. बरं, सर्व घेऊया आपण, सर्व त्यांच्या उंची सुद्धा. यस, चला. कळसुबाई, कळसुबाई जे की किती, 1646. कळसुबाईची शक्राची उंची जे की काय 1646 आणि नगरमध्ये. त्यानंतर न साल्लेर 1567. बरं, 1567. नाशिक, महाबळेश्वर 1438. सातारा, हरिश्चंद्रगड 1424 नगरमध्ये, सप्तशृंगी 1416 आणि जे की काय नाशिकमध्ये, तोरणा पुण्यामध्ये 1404. बघ, तोरणा 1404 आहे, 1416, 1404, 1467 हे जे की यामध्ये येणार होतं. ठीक आहे, नगरमध्ये हे एक आहे, 2, बाकी नाशिकमध्ये 2, साल्लेर आणि सप्तशृंगी. ठीक आहे, बाकी राजगडला जे की यस मागच्याच महिन्यामध्ये किंवा याच महिन्यामध्ये जे की आम्ही जाऊन आलो होतो. बरं, रायगडला 1376 मीटर उंची आहे त्याची, राजगड 1376 पुणे. ठीक आहे, रायरेश्वर 1337 पुणे, शिंगी रायगडला ठीक आहे. चला, तर या पद्धतीनं हा जो की आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे जे की असणार आहे. नेक्स्ट, चला. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांचा आपल्याला काय करायचं आहे, लोकसंख्येच्या घनतेच्या आधारानुसार चढता क्रम लावायचा आहे. ठीक आहे, लोकसंख्येची घनता त्यानुसार असणारा चढता क्रम कोणता आहे, सिंधुदुर्ग, गडचिरोली, नंदुरबार आणि धुळे. चला, योग्य पर्याय काय असेल यामध्ये. रायरेश्वर 1337 बरोबर आहे, 1773 कसं असेल, कारण कळसुबाईच आपलं सर्वोच्च शिखर 1646 आहे. 1773 नाही, 1337 दिले याच्यामध्ये. यस, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे आपल्या सगळ्यांना सांगा. 2011 च्या जनगणनेनुसार जिल्ह्यांची असणारी लोकसंख्येची घनता त्यानुसार असणारा चढता क्रम. यस, पर्याय क्रमांक 3 हे जे की यामध्ये बरोबर आहे. ब क आणि ड बरोबर. तर सर्वात पहिल्यांदा काय, गडचिरोली सर्वात कमी लोकसंख्येची घनता. बरं, सांगा किती आहे.
गडचिरोलीची लोकसंख्येची घनता काय? त्यानंतर सिंधुदुर्ग, नंदुरबार आणि धुळे. तर पाहूया आपण तर गडचिरोलीची घनता जी किती आहे 74 बर. गडचिरोली 74, सिंधुदुर्ग 163, नंदुरबार 277 आणि धुळ्याची 285 बर. सिंधुदुर्ग 163 आहे, सिंधुदुर्ग 163, नंदुरबार 277 आणि धुळे 285. तर या पद्धतीनं हा जो की क्रम त्यामध्ये येणार आहे आणि इतर पर्याय क्रमांक 3 हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, वर्धा नदीची उपनदी कोणती? याच्यामध्ये खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? निरगुडा, मन्याड, सिंदफणा आणि गिरजा. तर वर्धा नदीची असणारी उपनदी पर्याय क्रमांक पहिला निरगुडा बर. निरगुडा ही जी की या वर्धा नदीची असणारी उपनदी आहे पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट सुद्धा प्रश्न आपला नदी प्रणालीवरतीच आहे. खालीलपैकी कोकण विभागातील ज्या नद्या आहेत त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम कोणता आहे सांगा. नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम, ठीक आहे. नद्यांचा उत्तरेकडून वैतरणा, सावित्री, उल्हास आणि वशिष्ठी करेक्ट ऑप्शन. त्याचबरोबर आणखी एक याच्यामध्ये खाड्यांचे क्रम लक्षात ठेवा. खाडी खाड्या कोणत्या नदीवरती कोणती खाडी आहे हा एक सुद्धा क्रम महत्वाचा आहे बर. दाव धरा पदाच विकते हा एक त्याचा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवू शकता. तर सर्वात पहिल्यांदा या प्रश्नाचं उत्तर, तर उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा नद्या ज्या आहेत कोकण विभागामध्ये, तर जो की पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे जे की या प्रश्नाचं उत्तर अ, क, ब आणि ड. म्हणजे सर्वात पहिली वैतरणा, वैतरणा त्यानंतर न उल्हास, सावित्री आणि वशिष्ठी. अ, क, ब आणि ड हा जो की याच्यामध्ये असणारा क्रम होता. त्याचबरोबर खाड्यांचा सुद्धा मुख्यतः हा एक क्रम त्याच्यामध्ये येतो. दातेवाडा, वसई, धरमतर, बाणकोट, राजापूर आहे, राजापूर, बाणकोट, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग, कर्ली आणि तेरेकुल सर्वात शेवटी. कर्ली आणि सर्वात शेवटी जे की काय तेरेकुल. तर हा एक याच्यामध्ये सुद्धा आहेत पण हे मुख्यतः उत्तरेकडून दक्षिणेकडे असणार क्रम. दातेवाडा, वसई, धरमतरा, राजापूर, बाणकोट, दाभोळ, जयगड, विजयदुर्ग, कर्ली आणि तेरेकुल, ठीक आहे. यस, भाट्यामध्ये एक राहिली बरोबर आहे. यस ठीक आहे.
तर पराक्रमांक 4 म्हणजे की प्रश्नाचं उत्तर पुढील पुणे जिल्ह्याला किती सीमा लागून आहेत ठीक आहे पुणे जिल्ह्याला किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत 4 5 6 7 चला पुणे जिल्ह्याला असणाऱ्या सीमा इतर जिल्ह्यांच्या तर पराक्रमांक 2 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर आहे पराक्रमांक 2 तर यामध्ये पुण्यापैकी पुण्यामध्ये किती जण आहेत आपल्यापैकी पुण्यामध्ये ठीक आहे बाकी तर सर्व बाहेरचेच आहेत आपले तर यामध्ये पाहू शकता पुणे जिल्ह्याला एकूण किती जिल्ह्यांच्या सीमा लागतात तर जे की 5 जिल्ह्यांच्या मध्ये यस तर सर्वात पहिल्यांदा इकडे वरती ठाणे रायगड सातारा सोलापूर नगर तर हे 5 जिल्ह्यांच्या मध्ये येतात ओके आसमा ठीक आहे तर हे 5 याच्या मध्ये ठीक आहे नगर ठाणे रायगड सातारा सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याला आहे सर्वात जास्त सीमा लागून असलेला जिल्हा कोणता सर्वात जास्त आणि सर्वात कमी सीमा लागून असलेला जिल्हा यस तर हे जे की नगर असणार आहे नगर आणि सर्वात कमी वाला नंदुरबार यस तर नगरला जे की 1 2 व नाशिक ठाणे पुणे सोलापूर उस्मानाबाद बीड आणि औरंगाबाद तर हे जे की 7 जिल्हे याच्यामध्ये येतात 7 का 8 आहे आणखी कोणता राहिला 7 आहे ना नाशिक ठाणे नाशिक ठाणे पुणे सोलापूर उस्मानाबाद बीड आणि औरंगाबाद यस आणि नंदुरबार नंदुरबारला फक्त एकच धुळे बरोबर आहे ठीक आहे आणखी याच्यामध्ये आणखी काय काय बाकीचे सुद्धा आपले पाहू शकता बरोबर जालना त्यानंतर ना यवतमाळ ठीक आहे जालना यवतमाळ हिंगोली परभणी ठीक आहे तर पराक्रमांक 2 हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर पुढे आरबीआयच्या संख्यात्मक पद्धतीमध्ये कशाचा समावेश होतो आरबीआयच्या संख्यात्मक पद्धतीमध्ये कशाचा समावेश होतो खुल्या बाजारातील कर्ज रोख्यांची खरेदी विक्री बँक रेट राखीव निधीचं बदलतं प्रमाण की वरील पैकी सर्व
यस, तर पराक्रमांक 4 हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आरबीआयच्या संख्यात्मक आणि गुणात्मक पद्धतीमध्ये, संख्यात्मक आपल्याला विचारलं होतं तर संख्यात्मक पद्धतीमध्ये हे बाकीचे सर्व हे जे की येणार आहे. पराक्रमांक 4 खुल्या बाजारामध्ये कर्ज रोख्यांची खरेदी विक्री, बँक रेट, त्यानंतर राखीव निधीचं बदलतं प्रमाण, ते हे सर्व घटक जे की काय संख्यात्मक पद्धतीमध्ये येणार आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट. यस अक्षय वेलकम, नयन आसमा ओके ठीक आहे. सो नेक्स्ट ओके या प्रश्नाचं उत्तर द्या. सिंधुदुर्ग येथे मॅग्नीजचे मोठे साठे आढळतात. बॉक्साईट प्रामुख्याने जांबा दगडामध्ये आढळतं. यस सर, रेपो रेट, रिव्हर्स रेपो ते पण सुद्धा येतात. आणि बॉक्साईट आहे झालं. भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचं उत्पादन केलं जातं. या प्रश्नाचं उत्तर काय? यस, पराक्रमांक 4 अ ब आणि क बरोबर आहे. सिंधुदुर्ग येथे मॅग्नेटचे साठे आढळतात. सिंधुदुर्ग भंडारा निकड, त्याचबरोबर बॉक्साईट प्रामुख्याने आपल्या जांबा दगडामध्ये सापडत. बॉक्साईट रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जे की काय बॉक्साईटचे साठे आढळतात. आणि भंडारामध्ये, भंडारामध्ये मौनी या मौनी येथे जे की क्रोमाइट खनिजाचं उत्पादन केलं जातं. मग क्रोमाइट मौनी येथे भंडारामध्ये जिल्ह्यातील. तर पराक्रमांक 4 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट चला. नर्सियम समितीने अशी शिफारस केली होती की वैधानिक तरलता प्रमाण SLR मध्ये 38.5% किती टक्के करावी. SLR किती टक्के करावं हे एवढी शिफारस सांगितलेली होती. 32.5, 30.5, 25% आणि 28%. यस, 25% बरोबर आहे. नर्सियम समितीने शिफारस केली होती की वैधानिक तरलता प्रमाण स्टॅटुटरी लिक्विडिटी रेशो SLR त्याचं प्रमाण 38.5% जे की काय 25% करावं ही मुख्य शिफारस जे की होती 25% नर्सियम समिती. नर्सियम समितीने जे की केलेली होती. कितव्या पाहिल्या का दुसऱ्या? यस, नर्सियम 1 आणि नर्सियम 2 दुसऱ्या याच्यामध्ये होतं. चला, GDP प्राथमिक, भारत सरकारच्या प्राथमिक तूट जी की काय GDP टक्केवारीच्या दृष्टीने ऋण होती, मायनस कोणत्या वर्षी होती? प्रायमरी डेफिसिट. प्रायमरी डेफिसिट जे की GDP मायनस मध्ये कोणत्या दृष्टीने, कोणत्या याच्यामध्ये होते? 7-8, 7-8, 9, 10-11, 11-12, 6-7, 7-8, 12-13 आणि 13-14. यस, आणि CRR किती होत? CRR 15.5-3% कमी करणे. चला, प्रायमरी डेफिसिट, प्रायमरी डेफिसिट मायनस मध्ये कोणत्या वर्षी होती? तर जे की 2006-07, बरं, 2006-07 आणि 2007-08 या दोन वर्षांमध्ये प्रायमरी डेफिसिट जे की काय मायनस मध्ये होती. यस, मुख्यतः जर आपण पाहिलं ग्राफ मध्ये सुद्धा पाहू शकता. ठीक आहे, पहिला जे की काय फिस्कल डेफिसिट, बरं, हा जी ब्ल्यू लाईन दिसते ती फिस्कल डेफिसिटची आहे 2003-2010. आणि प्रायमरी डेफिसिट कोणत्या वर्षांमध्ये मायनस मध्ये होता?
तर जे की 7-8 मध्ये पहा, 7-8 मध्ये 2007-08 ला जे की काय -1 पॉइंट, -1 पॉइंट जे की 2007-08 या वर्षी होतं, त्यानंतर ना पुन्हा परत वाढलं. ठीक आहे, तर हे जे की याच्यामध्ये येणार होतं. चला मुख्यतः प्रायमरी डेफिसिट म्हणजे काय ते सुद्धा जाणून घेऊया. सर्वात पहिल्यांदा अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, बरं, अर्थसंकल्पीय तूट काय असते, त्याचे प्रकार काय काय. ठीक आहे, राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट. ठीक आहे, तर अंदाजपत्रकामध्ये महसूल आणि भांडवली अशा एकूण खर्चाचा महसूल आणि भांडवली, ठीक आहे, एकूण आपल्या याच्यामध्ये बजेटमध्ये काय महसूल आणि भांडवली अशा एकूण खर्चातील महसूल आणि भांडवली अशी एकूण जमा वजा केल्यास, बरं, खर्च वजा जमा केला तर आपल्याला काय मिळतो, शिल्लक राहिलेल्या रकमेला अर्थसंकल्पीय किंवा अंदाजपत्रकीय तूट असं जे की म्हटलं जातं. बरं, खर्चामधून महसूल आणि महसुली जमा, महसुली खर्च, भांडवली जमा आणि भांडवली खर्च यांच्यामधून खर्च वजा जमा जर केलं तर आपल्याला अंदाजपत्रकीय तूट मिळेल. त्याचबरोबर राजकोषीय तूट, फिस्कल डेफिसिट, सरकारला नियमित उत्पन्नातून खर्च भागवण्यासाठी जी रक्कम कमी पडते, बरं, सरकारला काय उत्पन्नातून जेवढं उत्पन्न होत आहे, महसूल जमा जेवढी होती, पण त्याची जी काय रक्कम कमी पडते तिला राजकोषीय तूट म्हणतात. आणि राजकोषीय तुटीची रक्कम हे जे की जर आपण पाहिलं, महसुली जमा प्लस दिलेल्या, बरं, प्लस जे की काय दिलेल्या कर्जावरती कर्जाची परतफेड, बरं, महसुली जमा प्लस दिलेल्या कर्जाची परतफेड प्लस इतर भांडवली जमा. त्याचबरोबर याच्यामध्ये मायनस काय होणार आहे, एकूण खर्च, बरं, एकूण खर्च, त्याचबरोबर सरकारची कर्ज आणि इतर देणी वजा अंदाजपत्रकीय तूट. तर या पद्धतीनं फिस्कल डेफिसिट ठरवता येते, बरं, एकूण महसुली जमा. ठीक आहे, महसुली जमा प्लस कर्जाची परतफेड जे काय झालं ते प्लस भांडवली जमा काय काय झालेलं आहे आणि त्याच्यामधून मायनस खर्च सर्व, एक सरकारचं कर्ज उभारणे, त्याचबरोबर इतर देणी काय काय द्यायची ती आणि हे सर्व याच्यामध्ये होतं. तर त्यानुसार फिस्कल डेफिसिट ठरणार आहे. प्रायमरी डेफिसिट काय बाबा, प्राथमिक तूट, बरं, प्रायमरी डेफिसिट राजकोषीय तुटीतून घेतलेलं जे काही कर्ज आहे, बरोबर, राजकोषीय तुटीतून घेतलेल्या कर्जावरचं व्याज, बरं, कर्जाचं व्याज जे की काय वजा केलं तर येणाऱ्या रकमेला काय म्हटलं जाणार आहे, प्रायमरी डेफिसिट, प्राथमिक तूट म्हटलं जाणार आहे. ठीक आहे, आणि ही जे की 2007-08 या वर्षी मायनस मध्ये होती, बरं, मायनस मध्ये 2007-08 ला प्राथमिक तूट जे काही व्याज होतं ते कर्जावरील देण्याचे व्याज त्या येणाऱ्या रकमेला प्राथमिक प्रायमरी डेफिसिट. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे जे की आपल्या प्रश्नाचं उत्तर. नेक्स्ट, नीती आयोगाबाबत कोणती विधाने सत्य आहेत? निधी वाटप करण्याचा अधिकार नाही त्यांना, हा एक विचारगट आहे. राज्यांवरती धोरण लादले जातं आणि धोरणाची आखणी करताना राज्याशी चर्चा केली जाते. अ बड अ ब क ब कड आणि फक्त अ आणि क आणि ड, योग्य प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? नीती आयोग. यस, तर पर्याय क्रमांक पहिला हा जो की याच्यामध्ये करेक्ट आहे. अ ब आणि ड बरोबर, क जे की काय होतं चुकीचं होतं यामध्ये. पहिलं बरोबर आहे, नीती आयोग जे की काय, नीती आयोगाच्या संदर्भात निधी वाटप करण्याचे यांना अधिकार नाहीये, निधी वाटप करू शकत नाही, फक्त ठरवेल ते कशा पद्धतीने, वित्त आयोग ठरवतं. त्यानंतर ना हा एक विचारगट आहे, बरं, विचारगट आहे, थिंक टँक.
राज्यावरती धोरण लादलं जातं हे जे की यामध्ये चुकीचं होतं. राज्यांशी समन्वय करूनच जे की काय बैठकीमध्ये सुद्धा याच्या जे की काय निर्णय होतो. ठीक आहे, राज्याचा सुद्धा जो कोटा आहे तो 2/3 आहे आणि 1/3 इकडं केंद्राचा. त्यामुळं राज्यावरती धोरण लादलं जातं हे जे की चुकीचं होतं. आणि धोरणाची आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते, राज्यांशी समन्वय साधून जे की काय चर्चा केली जाईल नंतर ठरव. जसं की जीएसटीच्या ऑप्शनमध्ये सुद्धा हे जे की तर पराय क्रमांक पहिला जो की या प्रश्नाचं उत्तर आहे करेक्ट आहे. सरकारचा कायदा आणि सुव्यवस्थेचा खर्च हा कोणता खर्च आहे? उत्पादक खर्च आहे, अनुत्पादक खर्च आहे, भांडवली खर्च आहे की वरील पैकी कोणताही प्रकारचा खर्च नाही? सरकारचा कायदा सुव्यवस्था यावरती होणारा खर्च का कसा आहे? येस. आणि नीती आयोगाचा फुल फॉर्म काय होता? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. येस, बरोबर आहे. सरकारचा कायदा आणि सुव्यवस्थावरचा जो काही खर्च होत आहे, बरं, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे की पोलीस प्रशासन, बरं, पोलीस प्रशासन आहे, तर त्याचबरोबर इतर सर्व लॉ मेंटेनन्स राखण्यासाठी, तर याच्यावरचा जो की खर्च अनुत्पादक खर्च आहे पराय क्रमांक 2 अनुत्पादक खर्च. पण याच्यामुळं जर राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिली तरच परिस्थिती राहणार आहे, बरं, सुयोग्य वातावरण असेल तरच पोषक होणार आहे कोणत्याही घटकासाठी, उत्पादनासाठी सुद्धा किंवा इतर बाबतीमध्ये सुद्धा जे की काय पोषक वातावरण राहण्यासाठी कायदा सुव्यवस्था राज्यामध्ये किंवा देशामध्ये असणं गरजेचं आहे. आणि जरी या खर्च हा जरी अनुत्पादक असला पण त्याच्यामुळं होणारे परिणाम जे आहेत, ठीक आहे, परिणाम मुख्यतः उत्पादकच असणार आहे, बरं, परिणाम याचे जे की काय उत्पादकच आहे. येस, बफरिंग नाही आहे. तर पराय क्रमांक 2 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे, अनुत्पादक खर्च. नेक्स्ट, जेव्हा आरबीआय बँक रेट वाढवतं तेव्हा काय होतं? बरं, जेव्हा आरबीआय काय करते, बँक रेट वाढवते, व्याजाचा दर वाढवते, तेव्हा काय होईल? चलन वाढ होईल, गुंतवणुकीला परावृत्त करणं होईल, रोजगारामध्ये वाढ होईल की वरील पैकी सर्व घडेल, काय होऊ शकत? आरबीआयने काय केलं? व्याजाचे दर वाढवले. सांगा काय होऊ शकत? आरबीआयने काय केलं? व्याजाचे दर वाढवले, म्हणजे साहजिकच बँकांना काय लागेल? कर्ज ज्यावेळेस बँक लोन ज्यावेळेस देतील, नॅशनलाइज बँका किंवा इतर सर्व बँका ज्यावेळेस लोन देतील तर त्याचे काय करतील? व्याजाचे दर वाढतील, बरं, म्हणजे आधी 9% होतं तर आता समजा काय त्याच्यामध्ये वाढ झाली असेल तर 10%, बरं, मग साहजिकच की कमी लोक जे की काय करतील, कमी लोक कर्ज घेतील, कर्जाचा पुरवठा कमी होईल, कर्जाचा पुरवठा नाही कर्ज कमी घेतील, गुंतवणुकीला परावृत्त करणं केलं जाणार आहे, डिस्करेज टू इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, लोक साहजिकच की एखाद्याला समजा फॅक्टरी टाकायची असेल तर तो काय फॅक्टरी याच्यामध्ये तो काय लगेचच्या लगेच घेणार नाही, त्याचा जर व्याजच त्याला जास्त द्यावं लागत असेल तर तो काय करेल? पण त्यामुळे ती डिसइन्व्हेस्टमेंट होईल, इन्व्हेस्टमेंट येणार नाही, डिस्करेज होईल त्याला. जर सरकारने काय केलं, सरकारने आरबीआयने जर व्याजाचे दर जर वाढवले
तर गुंतवणुकीला प्रवृत्त होणार आहे, गुंतवणूक जेवढी पाहिजे तेवढी अपेक्षितरित्या येणार नाही त्या ठिकाणी. तर पर्याय क्रमांक 2 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट, जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो, बरोबर, उत्पन्नापेक्षा खर्च वाढलेला आहे तेव्हा त्याला काय म्हणतात? आधिक्य अंदाजपत्रक, तुटीचा अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक आणि वरीलपैकी कोणतेही नाही. बरोबर आहे, जेव्हा इन्कम पेक्षा एक्सपेंडिचर जास्त होत, ज्यावेळेस काय होईल, उत्पन्नापेक्षा जर खर्च वाढला तर त्याला तुटीचा अंदाजपत्रक म्हटलं जाणार आहे. बरं, जेव्हा आपल्याकडं आपल्या उत्पन्नापेक्षा आपला खर्च जास्त असतो, म्हणजे साहजिकच आपण काय करतो, मित्रांकडून किंवा इतर कोणाकडून पैसे उसने घेतो, बरं, तर तो सुद्धा आपला वैयक्तिक तुटीचा अंदाजपत्रकच असणार आहे. आपलं मंथली जे काही बजेट आहे ते जर ढासळत असेल, आपल्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहेत आपले, बरं, लायब्ररीची फी, इकडं पुस्तकं आणायच्यात, परीक्षेचा फॉर्म भरायचा आहे, बरं, हे जे की याच्यामध्ये आपल्या असणारे खर्च आहे, आणि आपल्या घरून येणारे पैसे आपले किंवा आपल्याला मिळणारा पॉकेट मनी कमी असेल, तर साहजिकच आपण काय करणार, इतरांकडून पैसे घेणार, मित्रांना सांगणार की फॉर्म भरायचा आहे, पैसे घ्यायचे पाहिजेत, मग ते त्या पद्धतीनं, तर आपला वैयक्तिकरित्या सुद्धा असत आहे. तर तुटीचा अंदाजपत्रक पर्याय क्रमांक 2 हे जे की या प्रश्नाचं उत्तर आहे. चला अंदाजपत्रकांचे प्रकार पहा. अंदाजपत्रकांचे समतोल अंदाजपत्रक, शिल्की आणि तुटीचं. तर समतोल मध्ये काय असतं की इक्वल बॅलन्स. तर ज्यावेळेस अंदाजपत्रकामध्ये उत्पन्न पण सेम आहे आणि खर्च सुद्धा सेम असेल, समान असेल दोन्ही, पर इज इक्वल, ठीक आहे, इन्कम इज इक्वल टू एक्सपेंडिचर, तर त्यावेळेस तो कोणता असणार आहे, समतोल आहे, समतोल अंदाजपत्रक. शिल्की, शिल्की म्हणजे काय, बॅलन्स, बरं, ज्या अंदाजपत्रकामध्ये सरकारचं उत्पन्न हे खर्चापेक्षा जास्त असतं, ठीक आहे, याच्यामध्ये जे की काय इन्कम हे जास्त असणार आहे, एक्सपेंडिचर म्हणजे खर्च कमी खर्च आहे, बरं, तर त्यावेळेस कोणतं असणार आहे, शिल्की अंदाजपत्रक आहे. उत्पन्न जसं तसं राहतंय, खर्च कमी आहे, आणि तुटीचा जो की आपण पाहिला होता, खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त आहे, इन्कम पेक्षा खर्च जास्त असेल तेव्हा त्याला काय म्हटलं जाईल, तुटीचा अंदाजपत्रक. यस, तर हे यामध्ये येणार होतं पर्याय क्रमांक आपला काय, दुसरा तुटीचा अंदाजपत्रक. चला वरील विविध परिमाण दारिद्र्य निर्देशांक, मल्टी पॉवर्टी इंडेक्स, ठीक आहे, हा कोणत्या कोणी मांडला होता, आय थिंक हा प्रश्न रद्द झालेला आहे. यस, बरोबर आहे, रद्द आहे, वर्ल्ड बँक आणि यांचा होता का, मानव विकास अहवाल, बरोबर, त्यामुळे रद्द होता. त्यानंतर पुढील शेवटचा एक प्रश्न, चला कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरवणं हे होतं. ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरवणं कोणत्या योजनेचं उद्दिष्ट आहे? स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, शिकलेल्या तरुणांसाठी असणारा स्वयंरोजगार, आणि वरीलपैकी कोणतंही नाही. करेक्ट ऑप्शन काय असेल? येस, बरोबर आहे,
ग्रामीण भागातील बरोबर, ग्रामीण भागातील गरिबांना रोजगार पुरवणारी योजना जी होती, स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना 1999 बरोबर, तर ही कधीची होती सांगा बरं? शहरी रोजगार स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना कोणत्या सालाची होती आणि यामध्ये कोणते दोन घटक होते? यस, तर स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना 1997 बरोबर, आणि यामध्ये स्वयंरोजगार सुद्धा होता व स्वयंरोजगार त्याचबरोबर मजुरी रोजगार सुद्धा त्याच्यामध्ये उपलब्ध होता, आणि ही जी की शहरी भागासाठीची 99 97। तर पर्याय क्रमांक एक हे जे की या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे। ठीक आहे, ही जे की 99 97 मध्ये, त्याचबरोबर बाकीच्या सहा योजना त्या सुद्धा माहिती असल्यावर गरजेचं आहे। गंगा कल्याण योजना, सित्रा, दवाखरा बरं, आणि MWS मिलेनियम वेल्स स्कीम, लक्ष वीर योजना बरं, ह्या जे की याच्यामध्ये। चला, कोणाचे तुमचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता, कोणाचे काही प्रश्न शंका सूचना। नसतील तर या ठिकाणी आपण थांबूया आणि अशाच पद्धतीचे प्रश्न हे जे की आपण घेतोय। बाकीचे जे नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब जरूर करा, ठीक आहे, आणि जास्तीत जास्त लाईक सुद्धा करा, आणि जर टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामवरती सुद्धा तुम्ही तो ग्रुप जॉईन करा, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला त्याच्या लेक्चरच्या PDF त्याचबरोबर लिंक सुद्धा त्या ठिकाणी मिळतील, आणि जर काही शंका असतील तर टेलिग्रामवरती सुद्धा मला संपर्क करू शकता। ठीक आहे, चालेल, थांबूया आपण या ठिकाणी। थँक्यू सो मच, सर्वांना गुड नाईट।